सातत्याने संततधार सुरू असलेल्या पावसाबरोबर बुधवारी पहाटेच्या सुमारास जोराचा वारा सुटला होता. या दरम्यान पहाटे 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास विविध 3 ठिकाणी पार केलेल्या वाहनांवरती झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. 2 घटना पोखरण रोड नंबर 2 परिसरात, तर 1 घटना पाचपाखडी संत ज्ञानेश्वर मार्ग आणि 1 घटना लोकमाननगर परिसरामध्ये घडली आहे. या घटनांमध्ये 9 वाहनांचं नुकसान झालं आहे. यामध्ये 4 दुचाकींसह 4 चाकी 1 रिक्षा यांचा समावेश आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कुणालाही दुखापत झाली नसून पाचपाखडी येथील घटनेत सोसायटीची सुमारे 15 फुटाची सुरक्षा भिंत पडली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. गेल्या 2 दिवसांपासून ठाणे शहरामध्ये संततधार पाऊस पडतो आहे, त्यामुळे आणि त्यातच आज पहाटे वादळी वारा सुटल्याने मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.